नमस्कार, कोमल्स किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला गौरी गणपती स्पेशल, गौरीला अगदी सुरेख साडी ते पण 5 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने नेसवायची हे सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। तर गौरीला साडी नेसवण्यासाठी सुरुवातीला मी अशा पद्धतीची काठपदरची सुरेख अशी साडी घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे मी एक स्टँड घेतलेला आहे, त्या स्टँडखाली इथे अशा पद्धतीने डबा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हे स्टँड व्यवस्थित असं फिक्स केलेलं आहे, त्याच्यामुळे ते स्टँड हलणार नाही आणि एका जागेवर व्यवस्थित असे स्थिर राहील। आता ही साडी मी व्यवस्थित अशी स्टँडवर नेसून घेते, तर तुम्ही इथे बघू शकताय अशा पद्धतीने साडी गुंडाळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर या साडीच्या आपल्याला छोट्या छोट्या अशा निऱ्या घालायच्या आहेत। तर आता अशा पद्धतीने साडीच्या निऱ्या घातल्यानंतर त्या एकसारख्या अशा जुळून घ्यायच्या आहेत आणि त्याला वरती सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय अशा पद्धतीने मी इथे वरती सेफ्टी पिन लावून घेत आहे। त्याच्यानंतर खाली घातलेल्या निऱ्या ह्या देखील एकसारख्या करून गौरीच्या स्टँडची जेवढी हाईट आहे त्यानुसार तिथे मधी सेंटरला पिन लावून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय अशा पद्धतीने मी इथे एक सेफ्टी पिन लावून घेत आहे। तर आता पिन लावून झाल्यानंतर ह्या ज्या निऱ्या आहेत त्या स्टँडमध्ये व्यवस्थित अशा खोचून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकताय अशा पद्धतीने ह्या सर्व निऱ्या मी स्टँडमध्ये व्यवस्थित अशा खोचत आहे। त्याच्यानंतर हा जो पदर आहे तो व्यवस्थित असा आपल्याला बारीक पिनअप करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने साडीला व्यवस्थित पिनअप करून झाल्यानंतर हा जो गौरीचा वरचा बॉडी पार्ट आहे तो व्यवस्थित असा स्टँडमध्ये ठेवायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय अशा पद्धतीने हा मी पार्ट व्यवस्थित असा स्टँडमध्ये ठेवत आहे। त्याच्यानंतर हा जो पदर आपण पिनअप करून घेतला होता त्याची हाईट व्यवस्थित आहे का नाही हे एकदा चेक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर या गौरीचे बॉडी पार्टमधील जे हात आहेत ते व्यवस्थित असे त्या स्टँडला लावून घ्यायचे। तर इथे मी जो पदर घेतला होता तो अचूक आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्याला हात लावून घेते आणि हा पदर व्यवस्थित असा फिक्स करून घेते। तर मी अशा पद्धतीने छान अशी साडी गौरीला नेसून घेतलेली आहे। आता हा जो गौरीचा मुकुट आहे तो व्यवस्थित असा ठेवून घेते आणि त्याच्यानंतर गौरीचे छान छान असे शृंगार करूयात। म्हणजेच माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे छान छान दागिने आहेत, तर ते घालून मी गौरीला छान असे सजवून घेते। तर तुम्ही इथे बघू शकताय अशा पद्धतीने एक एक करून मी हे सर्व दागिने गौरीला घालत आहे। तर अशा प्रकारे फक्त 5 मिनिटांमध्ये गौरीला ही सहावारी साडी कशा पद्धतीने नेसवायची हे मी खूप सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही देखील अशी ही साडी नक्कीच गौरीला नेसून पहा, तुम्हाला देखील खूपच छान वाटेल।
तर असे सुंदर सुंदर दागिने घालून झाल्यानंतर हा जो मोत्यांचा कमरबंद आहे तो देखील मी व्यवस्थित असा बांधून घेते आणि त्याचबरोबर गौरीचा हा जो सोनेरी कलरचा मुकुट आहे तो देखील व्यवस्थित मी असा लावून घेते। तर तुम्ही ते बघू शकताय अशा पद्धतीने हा मुकुट व्यवस्थित असा लावायचा आहे। तर आता तुम्ही बघू शकताय गौरी किती छान अशी नटलेली आहे आणि मस्त दिसत आहे, खूप छान देखणी अशी ही गौरी दिसत आहे। त्याचबरोबर साडीमुळे तिचा लुक एकदम छान दिसत आहे। आता गौरीला हा जो पदर आपण करून घेतलेला आहे तो एकतर आपण अशा पद्धतीने डोक्यावर ठेवू शकतो किंवा खांद्यावरून अशा पद्धतीने घेऊ शकतो। तर मी इथे खांद्यावरून असा पदर घेत आहे। तर तुम्ही ते बघू शकता किती छान अशी ही गौरी दिसत आहे आणि व्यवस्थित अशी साडी घालून तयार आहे। तर आजचा हा व्हिडिओ इथेच पूर्ण झालेला आहे। अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा। भेटूयात आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।